छत्रपती संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्या वतीनं संत गाडगे महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं. यावेळी नाशिक शहराचे माजी महापौर विनायकजी पांडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉ. स्वप्नील इंगळे, नितीन रोटे पाटील, महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ, सरचिटणीस विक्रम गायधनी, काँग्रेस सेवादल अध्यक्ष वसंत ठाकूर, हरीश पाटील, विकास ढोले, अक्षय आठवले, प्रेम भालेराव, अण्णा पिंगळे, शंकर वाघमारे आदी उपस्थित होते. संत गाडगे महाराज हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब दीनदलित यांचा अहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचं उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे संत. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जने असे सांगत दीन दुबळे अनाथ अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगे बाबा. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या गांजल्या अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालय, आश्रम तसंच विद्यालय सुरू केली. रंजले गांजले, दीन दुबळे, अपंग, अनाथ हेच गाडगे महाराजांसाठी देव. या देवातच गाडगे बाबा अधिक्रमत असत. डोक्यावर झिंजा, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू आणि दुसऱ्या हातात मडके असा गाडगे बाबांचा वेश. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण आणि दोषांची जाणीव करून देत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातीभेद व अस्पृश्यता पाळू नका असे आपल्या कीर्तनातून गाडगे बाबा नेहमी सांगत. अशा या थोर संताची संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्या वतीनं स्मृती दिन साजरा करून अभिवादन करण्यात आले. मेन रोड गाडगे महाराज चौक येथे माजी महापौर विनायक पांडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील इंगळे, मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद आहिरराव यांच्या हस्ते गाडगे महाराजांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. आज राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा विचार ह्या महाराष्ट्रामध्ये संपवण्याचं एक फार मोठं कटकारस्थान ह्या महाराष्ट्रात चालू आहे. कीर्ती धोंडापाणी, देवरोकडा सज्जनी, नवसे कन्यापुत्र होती मग का करणे लागेपती, हा संत तुकाराम महाराजांचा विचार गाडगे बाबांनी महाराष्ट्रात रुजवला. पण आज तुम्ही अभ्यास न करता पुस्तकामध्ये बेलाचं पान ठेवा आणि परीक्षा पास व्हा अशी तुकाराम महाराजांची बदनामी करणारे, बागेश्वर सारखे बाहेरून आयात केलेले नामधारी संत या महाराष्ट्रामध्ये आयात करून कुठंतरी आपण गाडगे बाबांचा, तुकडोजी महाराजांच्या किंवा इथल्या बहुजन महापुरुषांच्या विचारांचा मुद्दा पाडतोय आणि इथली व्यवस्था त्याला खतपणी घालते असंच कुठंतरी मनामध्ये शंका आल्याशिवाय राहत नाही. तरी काही पुरोगामी चळवळीचे लोक जशी संभाजी ब्रिगेड झाली, फुलेशाहू आंबेडकरवादी झाले, हे आपल्या माध्यमातून ही चळवळ टिकून ठेवत आहे आणि राष्ट्रसंत गाडगे बाबांचा विचार याही पुढे आपण जोमाने पुढे घेऊन जाऊ असं संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो आणि अभिवादन करून कार्यक्रम संपवण्याचं जाहीर करतो. बोल श्री संत गाडगे महाराज की जय. उपलब्ध केले जातात. सर्वात महत्वाची भूमिका म्हणजे गाडगे बाबांना फक्त स्वच्छतेपुरता मर्यादित न ठेवता त्यांची प्रबोधनाची भूमिका सुद्धा आपल्याला लक्षात आली पाहिजे. कर्मकांड, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा यांच्यावर कठोर शासन करून गाडगे बाबांना प्रबोधनाची चळवळ, फुलेशाहू आंबेडकरांची चळवळ, त्याचबरोबर इथल्या स्वच्छतेची चळवळ ही गाडगे बाबांना तळागाळापर्यंत घेऊन गेले, गावखेड्यापर्यंत घेऊन गेले. 4 ते 5 राज्यांमध्ये गाडगे बाबा महाराष्ट्रापुरते आणि एका जातीपुरते कुठलेही प्रायव्हेट लिमिटेड नाहीत, हे आपण सर्वांनी एक गाडगे बाबांना मानणारा वर्ग म्हणून आपण सर्वांनी ही भूमिका लक्षात घेणं गरजेचं आहे. आता मोदींनी त्याही पुढे जाऊन गाडगे बाबांना स्वच्छतेतून बाजूला गेलंय, तिथं गांधी आलेले आहेत, पण आपण गांधींनाही अभिवादन त्या निमित्तानं करू. पण गाडगे बाबाची प्रबोधनाची चळवळ ही तळागाळापर्यंत जाणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. माध्यमांमधून ही गोष्ट वारंवार येणं जास्त गरजेचं आहे की लोकांच्या मनावर बिंबवली पाहिजे का गाडगे बाबांची स्वच्छतेबरोबरच प्रबोधनाची चळवळ ही तळागाळापर्यंत जाणं गरजेचं आहे. आज आपण बघतोय अनेक बाबा, बुवा, आम्ही, मम्मी सर्वांचं आता पेज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फुटलेलं आहे. आपल्याला त्याला विरोध म्हणून एक फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र जर जिवंत ठेवायचा असेल तर गाडगे बाबांचा विचार सुद्धा जिवंत राहणं तितकीच आपली महत्वाची भूमिका आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील,
या सर्व महामानवांनी आपल्याला जगण्यासाठी जे बळ दिलंय ते प्रबोधनाच्या चळवळीतून दिलंय हे आपण या ठिकाणी व्यक्त करू. आजचा हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी मी जाहीर करतो. थांबतो. जय जिजाऊ. जय शिवराय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी अंकिता मोरे, नाशिक.